जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी अगोदरच घोषित झाली आहे. नगरसेवक पदापासून ते राजकारणात देवकर यांनी आणि आमदार स्मिता वाघ यांनी राजकारणाचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे दोन्ही उमेदवारात चुरशीची लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार ए टी पाटील हे होते, मात्र भारतीय जनता पक्षाने त्यांचे तिकीट कापले. विधान परिषदेच्या विद्यमान आमदार स्मिता वाघ यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली गेली. त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. विद्यार्थी असतानाच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम केले आहे. त्यानंतर त्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय सदस्या झाल्या. अमळनेर तालुक्यातील डांगरी गटातून त्या निवडून गेल्या. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप उमटवली होती. तर भाजप महिला आघाडीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. महिला आघाडीच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी कार्य केले. त्यांचे पती उदय वाघ हे सुद्धा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतूनच राजकारणात उतरले होते. ते भाजपाचे जिल्हाध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडी उमेदवार गुलाबराव देवकर यांचाही राजकारणात चांगलाच दबदबा आहे. जळगाव नगरसेवक पदापासून ते त्यांनी राजकारणात सुरुवात केली. जळगावचे ते नगराध्यक्ष होते. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवली. शिवसेनेचे उपनेते आणि खान्देशची मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख असलेल्या गुलाबराव पाटील यांचा त्यांनी पराभव केला. त्यावेळी आघाडीचे सरकार असल्याने पहिल्याच वेळी आमदार झालेल्या देवकरांना राज्यमंत्री पदाची तसेच जळगावच्या पालकमंत्री पदाची संधीही मिळाली. या मंत्रिपदाचा उपयोग करीत त्यांनी जळगाव ग्रामीण मतदारसंघात कामे केली. मात्र घरकुल प्रकरणात त्यांना कारागृहात जावं लागलं. 2014 निवडणूक त्यांनी तिथूनच लढवली, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. पुन्हा गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण मधूनच निवडून आले.